मसुरी येथे देशातील एकशे सत्तर आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते मसुरी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांच्या प्रशिक्षणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवलेल्या सायकल बँक उपक्रमाचे सादरीकरण सीईओ दिलीप स्वामी यांनी केले सायकल बँकेच्या उपक्रमास देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे सायकल बँकेच्या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे मसुरी येथील लालबहादूर शास्त्री अकॅडमी या संस्थेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापुरात सुरू असलेल्या उपक्रमाचे प्रेझेंटेशन दिले हा उपक्रम अन्य राज्यात सुरू करण्याचा मानस यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी केला ग्रामीण विकासावर यावेळी झालेल्या मंथनाचा सार घेत सोलापूर जिल्ह्यात दोन हजार तीस पर्यटन केंद्र विकसित करण्याचा अजेंडा समोर घेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली मसुरी येथील प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करून सोमवारी स्वामी यांनी प्रभारी सीईओ मनीषा आव्हाडे यांच्याकडून पदभार हाती घेतला सायंकाळी त्यांनी मसुर येथील प्रशिक्षणाबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कारभारात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी नवे बळ व ज्ञान मिळाल्याची भावना यावेळेस स्वामी यांनी व्यक्त केली सोलापूरची सायकल बँक उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यात राबवण्यासाठी महिला अधिकाऱ्यांनी यावेळेस अधिक स्वारस्य दाखवले यासाठी त्यांनी आवश्यक ती माहिती जिल्हा परिषदेकडून घेतली आहे सोलापूरचा हुरडा महत्वपूर्ण आहे सोलापुरात जाणीवपूर्वक ग्रामीण पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे यातून किमान दोनशे कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित धरण्यात आली आहे मजूरी येथील प्रशिक्षण कालावधीत सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत विविध विषयावर देशातील व जगभरातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन अधिकाऱ्यांना करण्यात आले दोन हजार सत्तेचाळीस मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत यावेळेस सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा कशी असेल प्रशासकीय कारभारात त्यासाठी काय बदल अपेक्षित आहे तंत्रज्ञानाची जोड करून प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता कशा पद्धतीने आणता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित अधिकाऱ्यांना करण्यात आले असल्याचे स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले